खऱ्या अर्थाने त्या आरोग्याची जी काही त्या नागरिकाची कुंडलीच आहे त्या कुंडली त्या कार्डमध्ये दिसणार आहे त्यामुळे त्याला ते काय सगळं एवढं बाळ घेऊन जाण्याची गरज पडणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला आबा हेल्थ कार्ड काढून घेण्याचं चा नुकतंच आवाहन केलंय पण आबा हेल्थ कार्ड म्हणजे नेमकं काय आहे ते ऑनलाईन कसं बनवायचं आणि या हेल्थ कार्डचे नेमके फायदे काय आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी श्रीकांत बंगाळे आणि ही आहे बी बी सी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक पंच्याऐंशी आबा म्हणजेच ए बी एचे म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर हे एक डिजिटल कार्ड असणार आहे ज्यावर तुमच्या आरोग्याशी संबंधित सगळी माहिती एकाच ठिकाणी साठवली जाणार आहे म्हणजेच तुम्हाला कोणता आजार आहे त्या आजारावर तुम्ही कधी आणि कोणत्या दवाखान्यात उपचार केले डॉक्टरांनी तुम्हाला कोणती औषधं दिली आणि तुम्ही एखाद्या आरोग्याशी संबंधित योजनेचा फायदा घेतला आहे का अशी सगळी माहिती त्या कार्डवर साठवली जाणार आहे हे आबा कार्ड आपल्या आधार कार्डसारखंच असणार आहे या आभा कार्डवर एक चौदा अंके नंबर विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच युनिक आय डी दिला जाईल या युनिक आय डीचा वापर करून डॉक्टर रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री पाहू शकतील पण यासाठी त्या रुग्णाची संमती असणं आवश्यक असणार आहे याचा एक महत्त्वाचा फायदा काय होईल समजा तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात आणि तुम्हाला त्याचा गुण नाही आला आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेलात तर त्या दुसऱ्या डॉक्टरकडे जाताना तुम्हाला तुमची पूर्वीची कागदपत्र ती फाईल घेऊन जायची गरज पडणार नाही कारण तो युनिक आय टाकून डॉक्टर तुमची पूर्वीची हिस्ट्री पाहू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीनं यामुळं तुमची फाईल जरी गहाळ झाली पूर्वीची तरी तुम्हाला जुन्या डॉक्टरांनी सांगितलेल्या टेस्ट पुन्हा करायची गरज पडणार नाही यामुळे तुमचा वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत होईल याशिवाय हे आभा हेल्थ कार्ड म्हणजेच तुमचा आरोग्यविषयक जो डेटा आहे तो तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा डिलीट किंवा डिॲक्टिवेटसुद्धा करू शकता हे आभा कार्ड एकतर तुम्ही सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊनसुद्धा काढू शकता किंवा घरबसल्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आभा कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आता ऑनलाईन आभा कार्ड कसं करायचं तेच आपण पाहूयात यासाठी सगळ्यात आधी एन डी एच एम डॉट जी ओ व्ही डॉट इन असं तुम्हाला सर्च करायचं आहे यानंतर आयुष्यमान भारत डिजिटल मिशनची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल या वेबसाईटवरील क्रिएट आभा नंबर या रखण्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुम्ही एकतर आधार कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून आभा हेल्थ कार्ड काढू शकता आधार कार्ड वापरून काढायचं असेल तर त्यासाठी तुमचा आधार कार्ड हे मोबाईल क्रमांकाशी लिंक असणं गरजेचं आहे तशी स्पष्ट सूचना इथं दिलेली असेल मग इथल्या नेक्स्ट या पर्यावर क्लिक करायचं आहे सुरुवातीला आधार नंबर टाकायचा आहे तिथं दिलेली एक सूचना काळजीपूर्वक का वाचायची आहे सहमत असाल तर तिथल्या रकान्यात टिक करायचं आहे खाली दिलेल्या एका गणित असेल त्या गणिताचं उत्तर लिहायचं आहे आणि मग नेक्स्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवला जाईल तो टाकून नेक्स्ट म्हणायचा आहे त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला आधार कार्डवरील जी काही तुमची माहिती आहे म्हणजे नाव लिंग फोटो जन्मतारीख पत्ता तिथं आपोआप दिलेली दिसून येईल आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्याचीही सूचना तिथं असेल त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल तिथं तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि मग नेक्स्ट म्हणायचं आहे तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेसही आबा क्रमांकाशी जोडू शकता पण या तो जर का जोडायचा नसेल तर स्किप फॉर नो या पाऱ्यावर क्लिक करायचा आहे आता स्क्रीनवर तुमचा आभा नंबर तयार झाल्याची सूचना दिसेल त्याखाली आभा नंबर नमूद केलेला असेल इथल्या लिंक आबा ॲड्रेस या रखण्यात तुम्हाला क्लिक करायचा आहे तुम्ही याआधी आभा ॲड्रेस तयार केला आहे का असा प्रश्न तिथं विचारला जाईल तिथल्या नो या पाऱ्यावर टिक करून साईन अप फॉर आबा ॲड्रेस या रखण्यात क्लिक करायचा आहे इथं सुरुवातीला तुम्हाला तुमचे प्रोफाईल डिटेल्स दाखवले जातील ते नीट वाचून तुम्हाला आभा ॲड्रेस तयार करायचा आहे खालच्या रखान्यात तुम्ही तुमचं नाव जन्मतारीख यापैकी जे लक्षात राहण्यासाठी सोपं असेल ते टाकून आभा ॲड्रेस तयार करू शकता हे टाकून झालं की क्रिएट अँड लिंक या रखण्यात क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा आभा नंबर हा आभा ॲड्रेसबरोबर लिंक झाल्याचा मेसेज स्क्रीनवरील आता बॅकचं बटन दाबायचं आहे आता हे आभा कार्ड कसं का डाउनलोड करायचं ते पाहूयात आभा कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला हेल्थ आय डी डॉट ए बी डी एम डॉट जी ओ वी डॉट इन असं सर्च करायचं आहे आणि इथल्या लॉग इन या पाऱ्यावर क्लिक करायचं आहे आभा किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आभा नंबर जन्मवर्ष आणि तिथं दिलेलं ते जे गणित आहे ते सोडून कंटिन्यू या पाऱ्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओ टी पी पाठवून ही माहिती व्हॅलिडिट करायची आहे या पेजवरील कंटिन्यू या पाऱ्यावर क्लिक करायचं आहे मग ओ टी पी टाकून पुन्हा एकदा कंटिन्यू म्हणायचं आहे त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा आभार कार्ड दिसेल इथल्या डाउनलोड या पाऱ्यावर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता इथं तुम्ही तुमच्या आभार कार्डवरील ईमेल फोन नंबर आणि इतर माहिती एडिट करू शकता तसंच ते डिलीट किंवा डिॲक्टिवेटही करू शकता हे झाले आबाय हेल्थ कार्डचे फायदे पण यामुळं काही चिंताही उपस्थित होणार आहे त्यातली प्रमुख चिंता म्हणजे नागरिकांनी जो डेटा जमा केला आहे त्या डेटाच्या सुरक्षेची आणि प्रायव्हसीची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आबा हेल्थ कार्ड काढता आणि तुमची माहिती तिथं नमूद करता त्यावेळेस ही संपूर्ण माहिती एका सर्व्हरवर सेव्ह केली जाते आणि या सर्व्हरच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल दुसरीकडं आबा हेल्थ कार्ड काढताना नागरिकांनी जो डेटा सबमिट केला त्या डेटाची प्रायव्हसी पूर्णपणे जपली जाईल असं सरकारनं म्हटलं आहे तर मग मंडळी आबा हेल्थ कार्डविषयी सविस्तर माहिती देणारी बी बी सी मराठीची गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास ते सुद्धा सांगा तुर्तास आपण इथंच थांबूयात धन्यवाद